स्वतः एकटं फिरू शकत नाही, त्यांना फिरण्यासाठी सुद्धा पोलीस संरक्षण लागतं. त्या धीरज घाटेंनी काँग्रेस आणि काँग्रेसच्या शहर अध्यक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यावर सुद्धा आम्ही आताही ठाम आहे की घाटेंनी हिंदू समाजाची मक्तेदारी घेतली नाही. तो घाटेंना एकटं फिरता येत नाही, त्यांना त्यांचे कर्म जे आहेत त्यामुळे त्यांना बॉडीगार्ड लागतात. लोकसभेमध्ये राहुल गांधींचं जे भाषण होतं त्या अनुषंगाने पुणे शहरामध्ये जे काही फ्लेक्स लावले गेले त्या फ्लेक्सवर राहुल गांधींच्या चेहऱ्यांवर क्रॉस मारली गेली. आम्ही त्याचं उत्तर त्या पद्धतीने दिलंय. राहुल गांधींनी एवढंच सांगितलं संसदेमध्ये की हिंदू हा हिंसक नसतो आणि तुम्ही पंतप्रधान बीजेपी आणि आरएसएस म्हणजे समस्त हिंदू नाही. जो हिंदू स्वतःला म्हणून घेतो तो कधीही दुसऱ्या समाजावर अत्याचार करत नाही, तो दुसऱ्याला घाबरत नाही आणि हा डरोमच आहे. म्हणून त्यांनी महादेवाचा भोलेशंकराचा फोटो हातात ठेवला होता, त्यांनी मुद्रा दाखवली होती. त्या अनुषंगाने तुम्ही शहरा शहरामध्ये ज्या पद्धतीने वागताय ते आम्हाला मान्य नाही. धीरज घाटे ज्या पद्धतीने बोलले की पुणे शहराचे काँग्रेसचे अध्यक्ष मध पिऊन बोलतायत, त्याला उत्तर माझं असं होतं की त्यांनी सांगावं आणि यावं. आणि ज्या पद्धतीने ते स्वतः एकटं फिरू शकत नाही, त्यांना फिरण्यासाठी सुद्धा पोलीस संरक्षण लागतं. त्या धीरज घाटेंनी काँग्रेस आणि काँग्रेसच्या शहर अध्यक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही हे मी बोललो. तुम्ही विधानावर ठाम आहात, आताही तुमच्या समोर परत माझं तेच विधान आहे. तुम्ही हिंदू समस्त हिंदू समाजाचे मक्तेदार नाही. राहुल गांधींनी जे सांगितलं त्याला काँग्रेस पक्ष आम्ही पाठीशी आहोत. आणि राहुल गांधींनी जे सांगितलं मी तुम्हाला परत सांगतो, पंतप्रधान मोदी साहेब असतील, बीजेपी असेल, आरएसएस असेल, हे समस्त हिंदू नाही. या भारतातला जेवढा हिंदू समाज आहे तो कधीही दुसऱ्या समाजाचा द्वेष करत नाही, कुणालाही घाबरण्याचा प्रयत्न करत नाही. हे जे राहुल गांधी बोलले तेच आम्ही सुद्धा आज बोलतोय. त्यावर सुद्धा आम्ही आताही ठाम आहे की घाटेंनी हिंदू समाजाची मक्तेदारी घेतली नाही. ज्या पद्धतीने मी तेच सांगतो, घाटेंना एकटं फिरता येत नाही, त्यांना त्यांचे कर्म जे आहेत त्यामुळे त्यांना बॉडीगार्ड लागतात आणि ते बॉडीगार्ड घेऊन शिवाय फिरू शकत नाही. त्यांना आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. तुम्ही म्हटलात की त्यांनी बॉडीगार्ड घेऊन नाही फिरले तर त्यांचं मर्डर होईल. मग बॉडीगार्ड घेऊन कशासाठी फिरतायत? मर्डर होऊ नये म्हणूनच घेऊन फिरतायत ना. मग जर बॉडीगार्ड नसेल त्यांना जर बॉडीगार्डची भीती तर बॉडीगार्ड सोडवून फिरावं. तुमच्याकडे काय तशी माहिती? शंभर परत एकदा लक्षात घ्या, स्वतः घाटेंनी पत्र पोलिसांना दिलंय की माझ्या जीवाला धोका आहे, मला संरक्षण हवंय. मग जे त्याच्या जीवाला धोका आहे तर त्यांनी उत्तर दिलं पाहिजे ना की कुणाकडनं त्यांच्या जीवाला धोका आहे, असे कोणते कर्म आहेत त्यांचे की तुम्हाला त्याच्यामुळे धोका आहे, हे त्यांनी उत्तर दिलं पाहिजे.